नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय आणि या बसमधल्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 8 प्रवासी सुखरूप आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातल्या सिंदखेड राजाजवळच्या पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झालाय. नागपूरहून निघालेली ही बस रात्री 9:30 यवतमाळहून पुण्याच्या दिशेनं निघाली होती. मध्यरात्री 1:30 हा अपघात झाला. या अपघातामध्ये बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकली आणि पलटली. त्यानंतर बसनं अचानक पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्यानं कोणालाही बाहेर पडता आलं नाही. तरीही काही प्रवासी बसची काच फोडून बाहेर आल्यानं बचावलेत. जखमींवर सध्या सिंदखेड राजामधल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील बहुतांश प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे रहिवासी होते. दरम्यान या अपघातासंदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. ये करीब सुबह डेढ़ बजे के आसपास, 1:35-1:40 के आसपास ड्राइवर से बात की अभी, और दो प्रत्यक्षदर्शी हैं उनसे बात की, दो पैसेंजर्स हैं, उन्होंने वही बताया कि बड़ा जोल्ट लगा, और ड्राइवर बता रहा है कि टायर फूटा है करके गाड़ी का, वो चेक किए करेंगे. ड्राइवर फूटा है, उसके बाद में पोल से जाके टकराई है, उसके बाद इस पुल से जाके टकराई जहाँ पर उसके डीजल टैंक को चोट आई और टैंक फूट गया है. उसके बाद डीजल लीक हुआ है, उसके बाद गाड़ी में आग लगी, गाड़ी स्किड हुई. हमारे हिसाब से जो जितनी बॉडीज़ मिली है, 25 बॉडीज़ मिली है हम लोगों को, और 8 लोग अभी गाड़ी से बाहर जिंदा निकले हैं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.